आणि तुम्ही ठरवणार कोण? ठरवणार ही जनता आहे ना, म्हणजे बनपिपळ्याला जन्म झालेला आहे, कर्मभूमी माझी ही आहे, आणि तुम्ही ठरवणार कोण? ठरवणार ही जनता आहे ना, ह्यांना ठरवू द्या ना, ह्यांना निर्णय घ्या ना। तुम्ही एक दोन चार पाच एकत्र आहेत, तुम्ही फक्त चार पाच दहा एकत्र आले हे शेवटपर्यंत राहा। माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला, शेवटपर्यंत तुम्ही एकत्र राहिला होता, शेवटपर्यंत असंच राहा। माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, पण भाजपमध्येच राहा। जसं मग कुठे म्हणले ना, आता म्हणले भाजपमध्येच राहा, आणि भाजपमध्येच राहून भाजपचंच काम करा, एवढी आपल्याला सूचना करतो। आणि जन्मभूमी, अरे काय जन्मभूमीला घेऊन बसले हो, काय केलं तुम्ही? साधी कुठं पांढरपुरी टाकली काय? कुणी कुणी काय काय नाही केलं, काय काय म्हणजे सगळेच पदं भोगले सगळ्यांनी, काय केलं तुम्ही? ओट सूट ओट सूट काही ना काही, काय ना काही। मी तुम्हाला यापुढे तर कधी तुमच्यावर आता कधी बोलणारही नाही, तुम्ही आता काहीही बोला। मला हे शेवटचं तुम्हाला सांगायचं होतं की गुंडगिरी माझा आहे का नाही ते सांगणं गरजेचं होतं। मी गुंडा असेल तर आणा ना, पुढचं इलेक्शन लढत नाही मी। आणि काय म्हणे, मी पंकज त्याला पाडतो म्हणलं, हे एक मी ऐकलं, नवीनच ऐकलं, मी पंकज त्या आली तर मी पाडतो। अरे पंकज त्यांनी इथे येऊ, मी त्यांच्यासाठी जागा खाली करून देईन, सन्मान करतो मी त्यांचा, त्यांनी इथून उभा टाकावं, जागा खाली सोडून देईन मी त्यांच्यासाठी। तुम्ही असं काहीतरी, मी म्हणलं परभणीतलं कोणीतरी आणणार, मला माहित आहे कुणाचं नाव येणार हे विनाकारण, पण कोण आणणार त्याला मला तेही माहित आहे, पण जोडलं कुठे? म्हणजे खोटं बोलायचं, किती बोलायचं खोटं, काय काय खोटं सांगता, काय काय करता, काय फरक पडतो त्यानं? आणि अहो पंकजाताई पडल्या, राजीनामा द्यायला पहिल्यांदा जेलमधून पत्र द्या, राजीनामा द्यायला मी आमदार पहिला होतो, मी राजीनामा देतो म्हणून पहिला आमदार आहे मी। आणि त्यांच्याही विषयी काही बोलणं, त्यांना जाऊन काहीतरी सांगणं, काहीतरी बोलणं विचित्र, ठीक आहे तुम्ही बोलत राहा, मला प्रॉब्लेम नाही आहे। सत्य असतो सत्याचा सत्यच असतो, तो जो इमानदार असतो इमानदारच असतो तो। आतापर्यंत कोणी माईच्या लावलं केलं नाही असं की कारखान्याचे पैसे एवढे असते, ठीक आहे पैसे कारखान्याने घेतले होते, 330 कोटीचे लोक माझ्यावर केस होती, कर्ज घेतलं कारखान्यानं, कारखान्यात सगळे पैसे गेले, सगळेच कारखाने पैसे घेत असतात, पण विनाकारण जेलही भोगली, 11 महिने जेल भोगली, त्यात 11 महिने जेलमधून तुम्ही मला जे काय आशीर्वाद द्यायचे आशीर्वाद देऊन आज मला इथं उभं केलं, तुमचे उपकार नाही विसरू शकत मी। आणि तेच माझ्याही आमची जबाबदारी होती की माझ्या शेतकऱ्याला कधी ना कधी तर पूर्ण नील आपण केलं पाहिजे। आज बँकेच्या अकाउंटसही बँकेच्या क्लेम्सही त्या पेपरला छापलं, 12 पानाची ऍड दिली, 12 पानाची लोकमतला ऍड दिली, 40 लाख रुपये त्या ऍडला द्यावं लागले, ते कारखान्यानं देऊन G7 देऊन ते सगळं क्लिअर गोष्टी केल्या। ज्याला बघायचं कुठं कुणाचे जर पैसे असतील त्या कारखान्यावर जाऊन बघावं, तिचे पैसे त्या बँकेनं दिलेत का नाही दिलेत, तेही आम्ही केलं, त्याही ऋणात मी राहिलो नाही। आता वेगळं आहे किंवा त्यांच्या आता सिव्हिलमधनं त्याचे नावं कमी होत नाही, त्याला वेळ लागतो या सगळ्या गोष्टीला, हे तर मागं लागावं लागतं थोडंसं। तुमचं स्वतः तुमचं जरी थोडं स्वतःचं डिफॉल्ट काही झालं तरी आज सिव्हिलमध्ये नाव येते, बगर लोनचं बी येत आहे तुमचा, तो कुठला ते आता क्रायटेरियावर काहीतरी म्हणते हो, काहीतरी आहे त्यांचं, तुमची तेवढी कॅपॅसिटी बना काहीतरी काय काहीतरी म्हणते, ते जर नसेल तर तुमचं सिव्हिलमध्ये नाव खराब होतं। अशा काही गोष्टी आहेत। आणि मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।